परमेश्वराने जेव्हा माणूस निर्माण केला त्याच वेळेला निसर्ग निर्माण केला. त्याची अशी अपेक्षा होती की माणूस आपली बुद्धी वापरून, आपली बुद्धिमत्ता वापरून निसर्गाच्या मदतीने आपलं जीवन सुखी आणि समृद्ध जगू शकेल. वास्तविक पाहता निसर्ग म्हणजे झाडं आपल्याला सगळं काही देतं. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, सौंदर्य, मनशांती अगदी सगळं काही देतात. आपल्याला ऑक्सिजनसुद्धा ते देतात, म्हणजे जगण्यासाठी जो आपल्याला प्राणवायू पाहिजे तोसुद्धा आपल्याला झाडंच देतात. शिवाय झाडांची मुळं जमिनीत खोलवर गेलेली असतात, त्यामुळे पावसाचं पाणी पण जमिनीत झिरपतं. झाडंच नष्ट केली तर हे पाणी जमिनीत मुरत नाही, शिरत नाही आणि त्यामुळे पृथ्वीच्या थरातली पाण्याची पातळी कमी होते. अशा अवस्थेत आपण झाडांची कत्तल करतो. एकदा प्रवास करताना बघितलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झाडं कापून पडलेली होती. अतिशय वाईट वाटलं. ही जिवंत झाडं असतात, झाडांना जीव असतो आणि ह्या जिवंत झाडं शिवाय परोपकारी आहेत, आपल्याला ते जीवन देत आहेत आणि आपल्याला जीवन देणाऱ्या झाडांना आपण नष्ट करतो, त्यांची हत्या करतो. खूप वाईट वाटलं. तर अशी ही झाडं कापून रस्त्यावर पडलेली, ती वाळल्यानंतर त्याचं लाकूड झालं असणार आणि ह्या लाकडाचा वापर पुढे माणसाने पुन्हा घरं बांधण्यासाठी, नावा होड्या बांधण्यासाठी आणि अनेक कारणांसाठी ह्या लाकडाचा वापर केला असणार. म्हणजे ही झाडं किती परोपकारी आहेत बघा. आपण त्यांची हत्या केल्यावरसुद्धा, ते मेल्यावरसुद्धा त्यांनी त्यांचं शरीर आपल्या भल्यासाठी दिलं आहे, माणसाच्या भल्यासाठी दिलं आहे. माझा एक उपक्रम आहे, कचऱ्यातून कला आणि कलेतून स्वयंरोजगार. रोजच्या जीवनातसुद्धा प्रत्येक गोष्टीकडे ह्याच दृष्टिकोनातून बघायची मला सवयच लागली आणि आजूबाजूच्या निरीक्षणातून कुठल्याही प्रकारचा कचरा वापरून अनेक प्रकारच्या कलाकृती तयार झाल्या. लाकडाच्या भुशाचंही तसंच, जाळण्यासाठी कदाचित तो भुसा वापरत असतील किंवा मग टाकूनही देत असतील. लाकूड कटायचे जे मशीन्स असतात, आरा मशीन्स, तिथेसुद्धा हा भुसा आपल्याला उपलब्ध असतो. तर ह्या भुशाला रंगवून त्याची रांगोळी काढता येईल असं वाटलं आणि त्याची एक छान रांगोळी तयार झाली. काही लोक याचा रोजगार करू शकतात. आपला उपक्रम आहे कचऱ्यातून कला आणि रांगोळी या क्षेत्रातसुद्धा या कलेचा आपण वापर करू शकतो. इथे भुसा ठेवलेला आहे. आता हा भुसा कसा रंगवायचा ते मी तुम्हाला दाखवते. होळीचा रंग आहे गुलाल. तुम्ही वॉटर कलरही यूज करू शकता, पावडर कलर मिळतात वॉटर कलर, ते पण तुम्ही वापरू शकता. दोन चमचे गुलाल घेतला आहे आणि ह्यात मी पाणी टाकते आणि यात मावेल एवढा भुस्सा मी आता टाकणार आहे. कोरडं वाटलं थोडं रंग, थोडं पाणी आपण अजून टाकू शकतो. म्हणजे होळीचे रंगही वापरले जातात आणि लाकडाचा भुस्साही कामात येतो. हा हिरवा रंग तयार झाला आहे. पेपरवर पसरवून आपण सावलीत हा वाळवू शकतो. आपण बघतो की शहरात घरातून आणि दुकानातून वगैरे जे फर्निचरचं काम चालतं
त्यातून प्लायवूडचे तुकडे आणि पट्ट्या वापरून सुंदर फ्रेम तयार होतात. प्लायवूडचे छोटे छोटे तुकड्यांपासून वेगवेगळ्या आकाराच्या म्हणजे कुईरी स्वस्तिक वगैरे असे कापून मिळतं आजकाल. आणि त्याच्यावर आपण जर डेकोरेशन केलं म्हणजे मोती टिकल्या किंवा खडे वगैरे चिटकवून सुंदर अशी रांगोळी तयार होते. प्रदूषणही कमी होईल आणि कमी पैशात लोकांना चांगले रोजगारही मिळतील. ह्या वस्तू जर लोकांना शिकवल्या तर एक चांगल्या प्रकारे चैतन्य समाजात निर्माण होऊ शकतं असं मला वाटतं. एकदा प्रवासात असताना मला असं दिसलं की दोन्हीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांची कत्तल केलेली होती आणि ढीकच्या ढीक झाडांचे हिरव्यागार झाडांचे ढीक दिसले. ते बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी मला जी कल्पना सुचली, जी कविता सुचली ती मी तुम्हाला सांगते. कवितेचं नाव आहे वृक्ष श्रद्धांजली. देवा तुझी करणी नारळात पाणी, माणसाची दुष्ट करणी नयनी माझ्या आले पाणी. परोपकारी वृक्षांच्या प्रेतांचे खच पडले, दुर्दशेवर त्यांच्या धाय मोकलून मन रडले. कुणा कापले कुणा जाळले कुणा दोरखंडाने ओढले, तुक्याच्या सोयऱ्यांना आम्ही जिवंतपणी असे गाडले. जीवनदात्यांना आम्ही दिली अशी तिलांजली, नव्या पिढीला दूषित हवा आणि कोरडी जमीन दिली. भौतिक सुखाच्या नावे वृक्षांची कत्तल जर अशीच सुरू राहील जगभर, माणसाची नवी पिढी कशी तक धरील. कोकण प्रवासाचा काल योग घडून आला, उद्वेग माझ्या मनाचा थोडा झडून गेला. आहे आहे निसर्ग आहे अजून श्रीमंत, येथे माणसाची क्षणभंगुरता प्रत्ययास येते. पाण्याचा तो अथांग सागर, वृक्षराजींची ती हिरवळ, समर्थ आहे दूर करण्या क्षुद्र मानवी मनाची मरगळ, क्षुद्र मानवी मनाची मरगळ.